अधिपरिचारिका, गट क, जीएनएम, एचएससी उत्तीर्ण विद्यार्थिनी तसेच जीएनएम झालेलं असावं. बीएससी नर्सिंग विषयाचा पदवीधारक उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक तसेच 2 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक. परिचारिका एएनएम, एचएससी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी तसेच एएनएम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 2 वर्षे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल इंजिनियर ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान. कनिष्ठ अभियंता, कॉम्प्युटर इंजिनियर, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा आय टीमधील पदवी किंवा बी टेक इन कॉम्प्युटर अँड आय टी विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक. कनिष्ठ अभियंता, सिव्हिल ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. कनिष्ठ अभियंता, हार्डवेअर नेटवर्किंग, ज्युनियर इंजिनियर हार्डवेअर नेटवर्किंग ग्रुप सी, यामध्ये बीई इन कॉम्प्युटर किंवा आय टी किंवा बी टेक इन कॉम्प्युटर किंवा आय टी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. सर्वेअर भूमापक, यामध्ये मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग धारण करणे आवश्यक आहे किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे आयटीआय झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे असावे. ते जर नसेल तर नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच विद्यार्थ्यांना नियुक्ती झाल्यानंतर भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच या पदासाठी विहित सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. आरेखक, ड्राफ्ट्समन सिव्हिल ग्रुप सी, यामध्ये एचएससी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सहाय्यक विधी अधिकारी असिस्टंट लॉ ऑफिसर ग्रुप सी, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, विधी शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर ग्रुप सी, यामध्ये पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच शारीरिक पात्रता मागितलेली आहे. सहाय्यक क्रीडा अधिकारी असिस्टंट स्पोर्ट्स ऑफिसर ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच बीपीएड पदवी, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडील पदविका, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस प्राधान्य देण्यात येईल. तसेच संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट लायब्ररियन ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी म्हणजे बी लिब झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक, वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपये, पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. लघुलिपिक टंकलेखक स्टेनो टायपिस्ट ग्रुप सी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. लघुलेखक मराठी इंग्रजी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच मराठी व इंग्रजी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट या संबंधीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक गट क, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तसेच मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट
वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. कनिष्ठ लिपिक लेखापरीक्षक ज्युनियर क्लर्क ऑडिट ग्रुप सी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तसेच टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी तसेच इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिपिक टंकलेखक गट क क्लर्क कम टायपिस्ट मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. वाहन चालक जड वाहन ड्रायव्हर हेवी व्हेकल ग्रुप सी उमेदवार हा SSC उत्तीर्ण असावा. तसेच RTO वैध परवाना व बॅज असणे आवश्यक आहे. परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वाहन दुरुस्ती देखभालीचे कामासंबंधीचे प्रशिक्षणाचे शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारकास प्राधान्य दिले जाईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. वाहन चालक हलके वाहन गट क ड्रायव्हर लाईट व्हेकल ग्रुप सी यामध्ये SSC उत्तीर्ण उमेदवार एलिजिबल आहेत. तसेच हलके वाहन चालविण्याचा RTO वैध परवाना व बॅज आवश्यक. परवाना मिळाल्यानंतर 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. वाहन दुरुस्ती व देखभालीचे कामासंबंधीच्या प्रशिक्षणाचे शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारकास प्राधान्य राहील. व्हॉलमन की कीपर SSC उत्तीर्ण उमेदवार एलिजिबल आहेत. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उद्यान पर्यवेक्षक गट क गार्डन सुपरवायझर पात्रता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण उमेदवार एलिजिबल आहेत. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इथे अनुभव मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी जॉब आहेत. माई गट ड गार्डनर वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 रुपये. पात्रता 10वी उत्तीर्ण उमेदवार इलिजिबल आहेत. तसेच कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला माई व्यवसायाचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क गट अ व ब साठी खुला प्रवर्ग 1,000 रुपये मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. तसेच गट क साठी 800 रुपये तसेच 700 रुपये गट ड साठी 600 रुपये 500 रुपये फी आहे. जाहिरात खूप मोठी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाईटवरती जाऊन हे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. इथे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला वाचायला मिळेल. विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून अप्लाय करायचं आहे. स्टार्टिंग डेट फॉर ॲप्लिकेशन 30 जुलै 2023. क्लोजिंग डेट फॉर ॲप्लिकेशन 17 ऑगस्ट 2023. हेल्प डेस्क नंबर इथे दिलेला आहे. विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरताना मदतीची गरज भासली तर त्यांनी या हेल्प डेस्क नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर अप्लाय करायचं आहे. पॉझिटिव्ह राहा, यश नक्की मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.